नमस्कार फ्रेंड्स, मी स्वाती स्वाती राव गायकवाड्या चॅनल वरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी शेअर करणार आहे जवसाच्या चटणीची रेसिपी। ही चटणी आपल्या जेवणाची चव तर वाढवते, तसेच हिचे खूप सारे गुणकारी फायदे सुद्धा आहेत। तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। चटणी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी जवस घेतलेले आहेत, स्वच्छ करून घेतलेले आहेत। जवसालाच अळशी असंही म्हणतात, इंग्लिश मध्ये याला फ्लॅक्सिड्स असे म्हणतात। नंतर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, नंतर अर्धी वाटी कोकोनट घेतलेलं आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे काप करून, अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत, नंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 3 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे। आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे, यामध्ये आपण जवस भाजून घ्यायचे आहेत। अगदी स्लो फ्लेम वरती आपण हे जवस भाजून घ्यायचे आहेत। जवस भाजण्यासाठी 5 ते 6 मिनिटे लागतात स्लो फ्लेम वरती। जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिडचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे हे हृदयासाठी खूप चांगले आहेत। तसेच यामध्ये रिच फायबर असल्यामुळे वेट लॉस मध्ये पण याचा उपयोग होतो। तसेच व्हिटॅमिन B, व्हिटॅमिन B12 यांचंही प्रमाण जास्त आहे, त्यामुळे रोजच्या सेवनामध्ये 1 ते 2 चमचा तुम्ही जवस खाऊ शकता। इथे हे जवस मी 5 ते 6 मिनिटे भाजून घेतलेले आहेत। इथे थोडासा कलर चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता। मस्त फुललेले आहेत जवस। आता याला आपण काढून घेऊया। नंतर त्याच पॅनमध्ये आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे पण आपल्याला 2 ते 3 मिनिट थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाण्यामुळे आपल्या चटणीला टेस्ट छान येते। नंतर त्याच पॅनमध्ये आपण सुकं खोबरं पण भाजून घ्यायचं आहे। इथे मी अगदी 2 चमचे इतकं सुकं खोबरं घेतलेलं आहे। याला पण जास्त भाजायचं नाही, अगदी थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे। इथे हे खोबरं पण भाजून झालेलं आहे, याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता नंतर आपण तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजायला फक्त 1 मिनिटच लागतो, छोट्या गॅसवरती आपण 1 मिनिटभर हे तीळ भाजून घ्यायचे आहेत। तिळामुळे आपले हाड मजबूत होतात, त्यामुळे रोजच्या सेवनामध्ये तीळही असले पाहिजे। इथे हे तीळ मी 1 मिनिटभर भाजून घेतलेले आहेत। आता याला पण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता शेवटी आपण लसूण भाजून घ्यायचं आहे। लसणावरती 1-3 ड्रॉप तेलाचे टाकून लसूण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, यामुळे आपली चटणी जास्त दिवस टिकेल। लसणामध्ये रोग प्रतिकारक शक्ती जास्त असते, त्यामुळे आपल्या रोजच्या आहारामध्ये लसूण असणं गरजेचं आहे। इथे हा लसूण मी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे। आता आपण गॅस बंद करूया। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जवस, तीळ, शेंगदाणा आणि खोबरं घेतलेलं आहे, याला आपण जाडसर बारीक करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत भाजलेला लसूण। नंतर यामध्ये घालायचं आहे लाल तिखट। इथे मी 3 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। नंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ। आणि ही सगळी जिन्नस आपण परत एकदा फिरवून घेणार आहोत। इथे आपल्याला पल्स मोडवरती 30 सेकंद फक्त आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। जास्त बारीक आपल्याला ही चटणी बनवायची नाही। तर इथे आपली अतिशय हेल्दी अशी जवसाची चटणी तयार झालेली आहे। तर तुम्ही पण हे खूप सारे फायदे असणारी ही चटणी एकदा ट्राय करून बघा, कशी झाली मला कमेंट करून सांगा। तसेच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअरही करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। लवकरच भेटू नवीन एका रेसिपीसोबत।